नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहोत सासवड जवळील जवळपास 700 वर्षापूर्वीच्या प्राचीन मंदिराला भेट देण्यासाठी। तर हे मंदिर करा आणि जांभळी या दोन नदीच्या संगमावर वसलेले आहे। मंदिराच्या डाव्या बाजूने करा आणि उजव्या बाजूने जांभळी नदी वाहते। मंदिराकडे जाण्यासाठी नदीवरती एक लोखंडी ब्रिज बांधलेला आहे। तर या मंदिराचे अंतर हे पुण्यापासून जवळपास 30 किलोमीटर आहे, तसेच सासवड बस स्थानकापासून याचे अंतर 1 किलोमीटर आहे। मंदिरात प्रवेश करण्यासाठी आपल्याला या सुंदर अशा पायऱ्या मार्गाने वरती जायला लागते। या दगडी पायरी मार्गावरून वरती जाताना आपल्याला या मंदिराच्या प्राचीनतेची तसेच मंदिराच्या स्थापत्यकलेची प्रचिती येते। पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला इथे एक नंदी पाहायला मिळतो। 13व्या शतकामध्ये संगमेश्वर मंदिराची निर्मिती केली गेली असावी असे इतिहास अभ्यासक सांगतात। मंदिरात प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूने पुढे गेल्यावर आपल्याला श्री गणेशाची एक प्राचीन अशी मूर्ती पाहायला मिळते। आपल्या देशामध्ये भगवान शंकराची खूप मंदिरे आहेत, परंतु एवढा मोठा नंदी कदाचित कुठेच नसेल। दगडामध्ये कोरलेल्या या नंदीवर खूपच सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे। तसेच हा नंदी जवळपास 6 ते 7 फुटाचा आहे असे आपल्याला पाहता क्षणी जाणवते। मंदिराच्या प्रवेश मंडपातून आतमध्ये गेल्यावर आपल्याला अत्यंत सुंदर असा कोरीव कासव बघायला मिळतो। तसेच या प्रवेश मंडपाला 2 दरवाजे आहेत, तसेच चारी बाजूला असलेले खांब बघून आपल्याला या शिल्पकलेचा अनुभव येतो। दगडात कोरलेले कासव बघून झाल्यानंतर आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्याचे दर्शन घडते। त्या दिशेने पुढे जाताना आपल्याला एका खांबावर महाबली हनुमानाचे दर्शन घडते।
गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर काही कोरीव नक्षीकाम केलेले आपल्याला आढळून येते. अत्यंत सुबक असे ते नक्षीकाम आपल्याला इथे बघायला मिळते. इथूनच आतमध्ये आपल्याला महादेवाच्या पिंडीचे दर्शन होते. सासवड शहरातील अनेक जण इथे नित्य नियमाने नतमस्तक होण्यासाठी येतात. मंदिरातून बाहेर आल्यावर आपल्याला भव्य अशी दीपमाळ बघायला मिळते. मंदिराचे कोरीव काम आणि तेथील शांतता अनुभवण्यासाठी किमान एकदा तरी या मंदिराला भेट नक्की द्या. पूर्ण मंदिर हे दगडात बांधले गेले असून कुठेही सिमेंटचा उपयोग केला गेलेला नाही. मंदिराच्या दक्षिण बाजूस घाट आणि नदीचा तीर आहे. सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे नदीची पाणी पातळी कमी आहे. तर मित्रांनो, आजचा आपला हा ब्लॉग इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.